नमस्कार, मी डॉक्टर मिताली धनावडे आपल्या आयुर्वेद विथ डॉक्टर मिताली या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पंचकर्म म्हणजे नक्की काय आणि हे पंचकर्म आपल्या अभ्यंतर शुद्धीसाठी किती महत्वाचं आहे. आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजनच असं सांगितलंय की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. याचा अर्थ असा की स्वस्थ व्यक्तींचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं हे आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन आहे आणि त्या योगे आरोग्य टिकवण्यासाठी आपली हेल्थ टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो तर ही आयुर्वेदाची जीवनशैली. यामध्येच वात पित्त कफ अशा तीन प्रकृती आयुर्वेदानुसार असतात. त्यामधली वात प्रकृती हिची मुख्य चिकित्सा ही बस्ती आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलंच आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, एनर्जीचं पॉवर हाऊस, थंड उत्साहाचा वाहता खळखळता झरा म्हणजे सिद्धार्थ जाधव हे वात प्रकृतीचं उत्तम एक्झाम्पल आहे. तर या वातावरती आपल्या बस्ती चिकित्सेने तेलाने विजय मिळवलाय का हे जाणून घेऊया. नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि मी आहे डॉक्टर मिताली जाधव यांच्याबरोबर. आणि योग बस्ती आणि काय म्हणजे पंचकर्म हे ट्रीटमेंट नाही म्हणणार पण ही गोष्ट मला बरीच वर्ष करायची होती. खूप कलाकार मित्र आहेत आपले, म्हणजे पाटकर सर आहेत किंवा लोकांनी मला खूप सांगितलं होतं की सिद्धू हे करणं गरजेचे, पण इतक्या धावपळीत तो वेळ मिळत नव्हता. डॉक्टर मिताली आमच्या फॅमिली फ्रेंड्स आहेत आणि त्यांनी सांगितलं की नाही दादा हे तुम्हाला करावं लागलं. सो तो वेळ काढून मी दर दिवशी आम्ही 7 दिवस केलं ना, 7 दिवस केलं आणि खूप मस्त वाटतं. सो थँक्यू मिताली. आणि मला म्हणायचं की हे आपण करणं गरजेचं असं मला वाटतं. आम्ही व्यायाम करतो, मी बाकी डाएट बीट आहे, पण इनर स्ट्रेंथ वाढवण्यासाठीची ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्या दिवसात खूप एवढं मस्त वाटतं की वेगळा डाएट, खूपच कडी भातवर ठेवलाय, डाळ भातवर ठेवलाय, किंवा वेळेवर उठणं, झोपणं, जरा पथ्य पाळणं, किंवा काड्याची बस्ती घेतली आपण किंवा तेलाची बस्ती घेतली. सो हा नवीन प्रकार होता आणि मला खूप मस्त वाटतं. सो पुन्हा एकदा मी थँक्यू म्हणेन तुमच्याकडे, तुमच्यामुळे हा वेगळा प्रकार घडला. विजय पाटकर सरांची थँक्यू करेन, त्यांनी मला खूप इन्सिस्ट केलं की सिद्धू तू कर, आपलं करायला पाहिजे आणि इनर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी ही गोष्ट, आरोग्य टिकून ठेवण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर जसं मी नेहमी सांगत असते की आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नसून ती एक जीवनशैली आहे, म्हणजे रुटीन मध्ये आपण याचा वापर केला गेला पाहिजे, ना की फक्त रोग्याचं आयुष्य सुधारण्यासाठी किंवा रोग्याची हेल्थ टिकून ठेवण्यासाठी न करता हेल्थ वाईज फिटनेस साठी या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. सो मला असं वाटतं की हे करणं गरजेचं आहे आणि ते वेळ मिळेल तर करावं, तर वेळ काढावा. मला तर 7 ते 10 दिवस मिळाले बॉडी सर्व्हिसिंग, ऍक्च्युली बॉडी काय सर्व्हिसिंग झालेली आहे, आता पुन्हा एकदा एक सर्व्हिसिंग झाली आहे. पण हा खूप चांगला प्रकार आहे आणि मला खूप मस्त वाटतं एकंदरच हा अनुभव खूप छान होता. सो पुन्हा एकदा थँक्यू. आणि मला असं वाटतं की तुम्ही हे करणं गरजेचं आहे, जसं असं वेळ मिळेल तसं. आयुर्वेद एक वेगळा प्रकार आहे तो अनुभवायला काहीतरी. सो लव्ह यू ऑल आणि असेच छान राहा, मस्त राहा आणि फिट राहा. बाय. थँक्यू.